नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी कट्टा नांदेड या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जनरल नॉलेज जी के या विषयातील महत्त्वाचे असे 100 वन लायनर प्रश्न उत्तरे, जी की तुम्हाला तुमच्या आगामी होणाऱ्या प्रत्येक परीक्षेमध्ये उपयोगी ठरतील. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की पहा आणि सगळे प्रश्न उत्तरे तुम्हाला तोंडपाठ असायला हवे. तर तुम्ही हे सगळे प्रश्न उत्तरे शेवटपर्यंत पहा आणि तोंडपाठ करा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये नक्कीच यातून फायदा होईल. तर पहिला प्रश्न आहे, सर्वाधिक वेळा लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवणारे पंतप्रधान कोण होते? तर आतापर्यंत जितकेही पंतप्रधान झालेले आहेत त्यापैकी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सगळ्यात जास्त वेळा तिरंगा झेंडा फडकवलेला आहे लाल किल्ल्यावरून. तब्बल त्यांनी 17 वेळा तिरंगा फडकवलेला आहे लाल किल्ल्यावरून. तर तुम्ही हे लक्षात ठेवा. त्यानंतरचा प्रश्न, पोलीस स्मृती दिन कधी साजरा केला जातो? तर 21 ऑक्टोंबर रोजी पोलीस स्मृती दिन साजरा केला जातो. त्यानंतरचा प्रश्न, राष्ट्रीय पोलीस संग्रहालय हे कुठे आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी राष्ट्रीय पोलीस संग्रहालय आहे. उत्तर कोरियाच्या राजधानीचे नाव काय आहे? तर योंगयांग हे त्याचे नाव आहे. आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन कधी साजरा केला जातो? तर 2 ऑक्टोंबरला साजरा केला जातो आणि याच तारखेला महात्मा गांधीजी यांची जयंती साजरी केली जाते. त्यानंतरचा प्रश्न, दक्षिण कोरियाच्या राजधानीचे नाव काय आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, उत्तर कोरियाच्या आपण राजधानीचे नाव पाहिलेले आहेत, आता पाहू दक्षिण कोरियाच्या राजधानीचे नाव. तर याचे नाव आहे सेऊल. तर तुम्ही लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, अमेरिकेतील महिलांना मतदानाचा अधिकार कधी मिळाला? तर 1920 साली अमेरिकेतील महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला आहे. भारतामध्ये एकूण किती राष्ट्रीय पक्ष आहेत? तर भारतामध्ये एकूण 8 राष्ट्रीय पक्ष आहेत. त्यानंतरचा प्रश्न, चेकमेट हाऊ द बीजेपी वन अँड लास्ट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर सुधीर सूर्यवंशी यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न, 35 डेज हाऊ पॉलिटिकल इन महाराष्ट्र या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर जितेंद्र दीक्षित यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 35 डेज अ पॉलिटिकल क्रिमिनल ऑफ ॲम्बिशन डिस्पॅशन ट्रस्ट अँड बिट्रेल या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर कमलेश सुतार यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, ट्रेडिंग पॉवर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर प्रियम गांधी यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, स्कूल ऑफ एज या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर मिहिर चित्रे यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, अ बर्निंग या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर मेघा मुजुमदार यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, जीन पेट्रोल ऑन द पर्पल लाईन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर दीपा अफनारा हे या पुस्तकाचे लेखक आहेत, जे की केरळ या राज्याचे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, पोलीस नेतृत्वाची कला या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर हे जे पुस्तक लिहिलेलं आहे ते वसंत सराफ यांनी लिहिलेलं आहे. त्यानंतरचं, विठ्ठल आलो तुझ्या दारी या पुस्तकाचे लेखक आहेत शरद देऊळगावकर. त्यानंतरचा प्रश्न, वनपशु दिन कधी साजरा केला जातो? तर 7 ऑक्टोंबर रोजी पशुदिन साजरा केला जातो. जागतिक शिक्षक दिन कधी साजरा केला जातो? तर 5 ऑक्टोंबर रोजी जागतिक शिक्षक दिन साजरा केला जातो आणि 5 सप्टेंबर हा भारतामध्ये शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इस्रो ही संस्था कशाशी संबंधित आहे? तर इस्रो ही जी संस्था आहे ते अंतराळ याच्याशी संबंधित आहे. नेक्स्ट क्वेश्चन, ॲमनेस्टी इंटरनॅशनल या चळवळीचे उद्दिष्ट काय आहे? तर मानवी हक्क संरक्षण तर या चळवळीचे हे उद्दिष्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, द रिटर्न ऑफ द लास्ट सिव्हिलेशन द फॉरगॉटन अग्रीमेंट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर प्रियंका तालेसारा यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्यानंतर, रेड पिल या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर हरी कुंजुरू हे त्यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. तुम्ही ते स्क्रीनवरती पाहू शकता, हे या पुस्तकाचे सिम्बॉल आहे, म्हणजे त्याचा फोटो आहे. यानंतरचा प्रश्न पाहू, मिस अर्थ 2019 ची विजेती कोण आहे? तर नेलीज
बी मेंटल ही याची विजेती आहे. तुम्ही ते चित्रामध्ये पाहू शकता, हीच ती विजेती आहे जिने 2019 चा हा पुरस्कार जिंकला होता. तर ही जी संध्या आवृत्ती आहे ती न्यूटोरिया या ठिकाणाची आहे. त्यानंतरचा प्रश्न, द प्रॉमिस लँड या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर बराक ओबामा हे या पुस्तकाचे लेखक आहे. 26 जानेवारी 2020 च्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख अतिथी कोण होते? तर ब्राझील या देशाचे राष्ट्राध्यक्ष जेर बोल्सोनारो हे होते. नेक्स्ट क्वेश्चन, सिकंदर व पोरस यांच्यात कोणत्या युद्धात सिकंदर विजयी झाला? तर हार्डो स्पेनचे युद्ध, जे की इसवीसनपूर्व 325 मध्ये लढले होते, त्यामध्ये सिकंदर विजयी झाला होता. अफगाणिस्तानात भारतीय राजदूतपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर रुद्रस्ते टंडन यांची नियुक्ती झाली. त्यानंतरचा प्रश्न, माझी भीत या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर माझी भीत या पुस्तकाचे लेखक आहेत राजेंद्र डडा. त्यानंतर व्हाईट हाऊसमध्ये किती खोल्या आहेत? तर 132 खोल्या असलेला व्हाईट हाऊस आहे. त्यानंतर मॉरिशियस देशाच्या राजधानीचे नाव काय आहे? तर पोर्ट लुईस हे त्याच्या राजधानीचे नाव आहे. नेक्स्ट क्वेश्चन, उंट या प्राण्यासाठी जगातील पहिले रुग्णालय कुठे सुरू करण्यात आले? तर दुबई या ठिकाणी उंटासाठी स्पेशल हॉस्पिटल सुरू करण्यात आले आहे. त्यानंतरचा प्रश्न, अलिप्तवादी चळवळ म्हणजेच नाम या संस्थेची स्थापना कधी झाली? तर 1961 साली याची स्थापना करण्यात आली. सूर्यमालेतील लाल ग्रह कोणता आहे? तर सूर्यमालेमध्ये मंगळ या ग्रहाला लाल ग्रह म्हणून ओळखल्या जाते. तामिळनाडूच्या राजधानीचे नाव काय आहे? तर चेन्नई हे तामिळनाडूच्या राजधानीचे नाव आहे. लडाख या केंद्रशासित प्रदेशाच्या राजधानीचे नाव काय आहे? तर लेह हे त्याच्या राजधानीचे नाव आहे. जम्मू आणि काश्मीर या राज्याचे विभाजन करून जम्मू काश्मीर वेगळा केंद्रशासित प्रदेश झालेला आहे आणि लडाख हा वेगळा केंद्रशासित प्रदेश झालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कायदेशीर साक्षरता नसलेल्या लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी कायदेशीर सेवा दिन कधी साजरा केला जातो? तर 9 नोव्हेंबर रोजी हा दिवस साजरा केला जातो. त्यानंतर UPIचे पूर्ण रूप काय आहे? तर युनायटेड पेमेंट इंटरफेस हे त्याचे पूर्ण रूप आहे, म्हणजे लॉंग फॉर्म आहे. जनसेवक या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर विधानसभेचे विरोधी पक्षनेते द्रविंद्र फडणवीस यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे, जनसेवक. त्यानंतर जनराज्यपाल या पुस्तकाचे लेखक आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे आहेत. आंतरराष्ट्रीय ॲनिमेशन डे कधी साजरा करतात? तर 28 ऑक्टोबर रोजी हा दिवस साजरा करतात. भारतीय प्राणीशास्त्राचे जनक कोण आहेत? तर डॉक्टर सलीम अली हे प्राणीशास्त्राचे जनक आहेत. भारताच्या पहिल्या ऑस्कर पुरस्कार विजेता कोण? त्यांचे अलीकडेच निधन झाले. तर भानू आतिया यांना पहिला पुरस्कार भेटला होता आणि त्यांची कॅटेगरी होती वेशभूषा, म्हणजे ड्रेसिंग या प्रकारामध्ये त्यांना हा पुरस्कार भेटला होता. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन, एकाच महिन्यात 2 वेळा पूर्णचंद्र दिसल्यास त्यातील दुसऱ्या पूर्णचंद्राला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? तर त्याला ब्लू मून असे म्हणतात. त्यानंतरचा प्रश्न, पँगाँग सो सरोवर कुठे आहे? तर हे जे सरोवर आहे ते लडाखमध्ये आहे. तुम्ही या चित्रामध्ये पाहू शकता, हेच ते सरोवर आहे, पँगाँग सो, जो की लडाखमध्ये आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशाच प्रकारच्या प्रत्येक अपडेटसाठी, प्रश्नोत्तरासाठी, सर्व प्रश्नपत्रिकेसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला प्रेस करा, जेणेकरून सर्व अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. टेलिग्रामला जॉईन असेल व्हायचं असेल तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावरती क्लिक करा आणि टेलिग्रामला जॉईन करा. इतर विषयाचे व्हिडिओ पाहायचे असेल तर प्लेलिस्टला व्हिजिट करा, तिथे तुम्हाला प्रत्येक विषयानुसार व्हिडिओ पाहायला मिळतील, तिथून ते व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. हा व्हिडिओ त्या सर्व विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा ज्यांची काही दिवसांनंतर परीक्षा होणार आहे, तर जास्तीत जास्त शेअर करा. भेटो पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शॉर्ट म्हणून पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.